अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है। जय शिवराय। मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल वर, म्हणजेच HCSIDs वर। तर मित्रांनो आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो कशावरती झालाय मला तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण अगोदरच तुम्ही आपला आजचा जो डेमो व्हिडिओ आहे तो डेमो व्हिडिओ बघितलेला आहे। आजचा व्हिडिओ मित्रांनो एका ट्रेंडिंग आणि एकदम खतरनाक अशा मराठी सॉन्गवरती झालेला आहे, आणि आजच्या ज्या व्हिडिओमध्ये आपण लिरिक्स वगैरे यूज केले त्यातसुद्धा एकदम खतरनाक म्हणजे एकदम विशार लेवलचे लिरिक्स आपण यूज केलेले आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला जराही आवडला असेल तर मग व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करायला विसरू नका, कारण या प्रकारचे जबरदस्त व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर डेली आणत असतो। आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये जे काही मटेरियल आपण यूज केलेलं आहे त्या सर्वाची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे, तरी पण तुम्हाला तिथून डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही आपला सर्वात बेस्ट पर्याय टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। तिथे आपलं जे काही मटेरियल आहे ते आपण अगदी फ्रीमध्ये अपलोड करत असतो। आणि मित्रांनो व्हिडिओ एडिटिंग करताना तुम्हाला कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करून तिथे मेसेज करू शकता, तुमचा जो काही प्रॉब्लेम असणार आहे तो तिथे आपण सॉल्व करून देऊया। तर चला मित्रांनो थोडाही वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो या प्रकारचा जबरदस्त व्हिडिओ बनवण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन आपले जे काही प्रोजेक्ट आहे, तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट, शेक इफेक्ट प्रोजेक्ट, लिरिक्स प्रोजेक्ट, हे तीन प्रोजेक्ट तुम्हाला तुमच्या अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत। प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर आपला जो काही बिटमार्क प्रोजेक्ट असणार आहे त्याला तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे। प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर बघू शकता या प्रकारे आपली बिटमार्क मी तुम्हाला करून दिलेली आहे। तर यामध्ये काय करायचं आहे, तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, आणि ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर जे सॉन्ग मी तुम्हाला दिलेलं असणार आहे ते सॉन्ग सिम्पली तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे तुम्हाला सॉन्ग दिसणार आहे। नंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं, सिम्पली आपला जो काही लोगो असणार आहे त्या लोगोला तुम्हाला सिलेक्ट करून वरती जो काही डिलीटचा ऑप्शन येत आहे त्यावरती क्लिक करून आपला जो काही लोगो असणार आहे तो लोगो तुम्हाला डिलीट करून घ्यायचा आहे। नंतर मित्रांनो एकदम सुरुवातीला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, आणि मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या पण फोटोंचा व्हिडिओ बनवणार आहे तो फोल्डर तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे, आणि त्यातला कोणताही एक फोटो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे। आणि फोटो जर मित्रांनो फिल स्क्रीनमध्ये नसेल तर त्याला तुम्हाला फिल स्क्रीनला सेट करायचं आहे, आणि फिल स्क्रीनला सेट केल्यानंतर तुम्हाला 18.3 GB बिटमार्क आहे या बिटपर्यंत तुम्हाला ह्याला वाढवून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे मी घेतलेला आहे। नंतर मोबाईल ट्रान्सफरवरती क्लिक करून तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे ॲडजस्टमेंट याची करून घेऊ शकता, आणि नंतर फोटोला सिलेक्ट करून ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, आणि ह्याची जी ब्लेंडिंग आहे ती तुम्हाला 55-60 दरम्यान असे तुम्हाला ठेवून टाकायचे आहे। तर या प्रकारे याची ब्लेंडिंग मी ठेवून टाकलेली आहे। या प्रकारे ब्लेंडिंग ठेवल्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला बॅक यायचं आहे, आपला लिरिक्स प्रोजेक्ट ओपन करायचा आहे, आणि ह्या प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर बघू शकता एकदम झकास पद्धतीने मी तुम्हाला इथे लिरिक्स दिलेले आहेत। तर मित्रांनो तुम्हाला विषय काय होणार आहे, लिरिक्स तुम्हाला ॲड करताना फॉन्ट मिसिंग येणार आहे, तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी फॉन्टची लिंक दिलेली असणार आहे, ती फॉन्ट तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे, आणि फॉन्ट डाउनलोड केल्यानंतर जो फॉन्ट तुम्हाला आता मिसिंग येणार आहे सिम्पली ह्या फॉन्टवरती तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। बघू शकता या प्रकारे। नंतर तुम्हाला एडिट टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे, एडिट टेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता इथे तुम्हाला फॉन्टचं ऑप्शन दिसत आहे, त्यावरती व्ह्यू ऑलवरती क्लिक करायचं आहे, आणि व्ह्यू ऑलवरती क्लिक केल्यानंतर हा जो थ्री डॉट दिसत आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला इथे इम्पोर्ट फॉन्टचं ऑप्शन दिसत आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, आणि इम्पोर्ट फॉन्टच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मी जो फॉन्ट दिला असणार आहे बघू शकता या प्रकारे वेस्ट लुक आहे हा फॉन्ट तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे, आणि फॉन्ट ॲड केल्यानंतर सिम्पली तुम्हाला ॲप्लिकेशन क्लोज करून नंतर चालू करायचं आहे, तुमचे जे काही मिसिंग फॉन्ट असणार आहेत ते तुम्हाला इथे शो होऊन जाणार आहेत।
आता मित्रांनो काय करायचं, सिंपली लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, सिलेक्ट ऑल लेअरवरती क्लिक करून तुम्हाला नंतर लेअरवरती क्लिक करून इथे कॉपी 21 लेअरचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. या प्रकारे क्लिक केल्यानंतर बघू शकता सिंपली मित्रांनो तुम्हाला बॅक येऊन आपला जो काही बिटमार्क प्रोजेक्ट असणार आहे त्याला तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे. प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर मित्रांनो एकदम सुरुवातीला यायचं आहे, लेअरवरती क्लिक करायचं आहे, पेस्ट 21 लेअर तुम्हाला जो ऑप्शन देत आहे त्यावरती क्लिक करून ह्याच्या काही लेअर असणार आहे त्या लेअर तुम्हाला या प्रकारे पेस्ट करून घ्यायचे आहेत. या प्रकारे बघू शकता मित्रांनो एकदम जबरदस्त पद्धतीने आपले ज्या काही लिरिक्स होते त्या देखील तुम्हाला इथे ॲड होऊन झालेले आहेत. तुम्हाला कसल्याही प्रकारची या लिरिक्समध्ये ॲडजस्टमेंट करायची गरज नाही. आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं, सिंपली बॅक यायचं आहे, शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. हा जो पहिला इफेक्ट दिसतोय सिंपली त्या फोटोला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि सिंपली बॅक येऊन आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. आणि मित्रांनो या फोटोला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून हा इफेक्ट तुम्हाला पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो एकदम नेक्स्ट लेवल प्रकारे आपल्या ॲनिमेशन वगैरे ते येऊन जाणार आहे. बघू शकता या प्रकारे झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला आता काय करायचं, 18.3 बिटवरती यायचं आहे. बघू शकता इथे या प्रकारे आल्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे, मिडेज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुमचं जे काही फोटो असणार आहे ते प्रत्येक बिटमध्ये तुम्हाला सेट करायचं आहे. फोटो जर फिल स्क्रीनमध्ये नसेल तर थ्री डॉटवरती क्लिक करून त्याला फिल स्क्रीनमध्ये सेट करायचं आहे. आता मित्रांनो जेवढे पण इथे फोटो आहेत ते मी इथे तुम्हाला ॲड करून घेतो आणि पुढची प्रोसेस फोटो ॲड केल्यानंतर दाखवून देतो. तर मित्रांनो बघू शकता इथे मी फोटो ॲड करून घेतलेले आहेत. फोटो ॲड केल्यानंतर सिंपली तुम्हाला बॅक यायचं आहे, नंतर आपला जो काही शेक इफेक्ट प्रोजेक्ट असणार आहे त्याला तुम्हाला ओपन करायचं आहे आणि आपला जो काही दुसरा इफेक्ट तुम्हाला दिसत आहे सिंपली त्या इफेक्टला तुम्हाला इथे कॉपी करून नंतर बॅक यायचं आहे, आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. आणि प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला बघू शकता 18.3 जे बिटमार्क आहे बघू शकता ह्या बिटवरती येऊन ह्या पहिल्या फोटोला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. नंतर मित्रांनो त्याच्या पुढच्या फोटोला देखील हाच इफेक्ट तुम्हाला पेस्ट करायचा आहे. नंतर या प्रकारे तुम्हाला जिथेपर्यंत डबल बीट मार्क येत नाही तिथेपर्यंत जेवढे सिंगल बीट दिसत आहे तिथे तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. नंतर इथे बघू शकता डबल बीट मार्क आल्यानंतर तुम्हाला ही इमेज तुम्हाला सोडायची आहे. नंतर तिथून पुढचे जेवढे पण काही सिंगल बीट असतील तर ते सिंगल बीटमधल्या फोटोना तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. नंतर मित्रांनो इथे तुम्हाला हा जो दिसत आहे इथे डबल बीट मार्क ते बीट मार्क सोडायचे आहे. नंतर त्यापुढे जेवढे पण सिंगल बीट असतील त्यांना तुम्हाला इफेक्ट पेस्ट करायचे आहे. तर मित्रांनो ही सेम प्रोसेस तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये अप्लाय करून घ्यायची आहे. या प्रकारे केल्यानंतर मित्रांनो आपली एक स्टेप राहिली, यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एकदम सुरुवातीला यायचं, सुरुवातीला आल्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे, मिडेज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला एक ओव्हरले व्हिडिओ दिला असणार आहे, सिंपली तुम्हाला इथे ॲड करायचं आहे. आणि हा व्हिडिओ ॲड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ह्याची ब्लेंडिंग आहे ती ब्लेंडिंग तुम्हाला लाईटनवरती क्लिक करून स्क्रीन करायची आणि ह्याच्या ऑपोसिटी तुमच्या फोटोच्या हिशोबाप्रमाणे तुम्ही ठेवू शकता. तर या प्रकारे ही एक आपला राहिलेला आणि तुम्हाला 18.3 बीटवरती येऊन तुम्हाला ह्याचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तुम्हाला कट करायचा आहे. या प्रकारे मित्रांनो इफेक्ट वगैरे पेस्ट केल्यानंतर सिंपली तुम्हाला बॅक यायचं आहे, आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे, आपला लास्ट जो इफेक्ट आहे त्याला तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे आणि बॅक येऊन आपल्या बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. आणि बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे जेवढे पण काही डबल बिटमार्क आता दिसणार आहेत डबल बीट दिसतील तिथे तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता हा इफेक्ट मी इथे पेस्ट करून घेत आहे. तुम्हाला देखील या प्रकारे इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि इफेक्ट पेस्ट केल्यानंतर व्हिडिओमध्ये तुम्ही जो काही लोगो वगैरे तुमचा असणार आहे तो लोगो तुम्हाला सिंपल इथे ॲड करायचा आहे. लोगो ॲड केल्यानंतर आपला जो काही वरती शेअरचा बटन दिसत आहे त्यावरती क्लिक करून व्हिडिओ आहे तो खाली एक्सपोर्टवरती क्लिक करून व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा वाटला काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करायला विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.